नमस्कार। मागच्या 3 व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी मधील गणित भाग 2 प्रकरण 1 मधील त्या मूलभूत संकल्पना होत्या त्याचा आपण सविस्तर अभ्यास केला होता। आज आपण गणित भाग 2 या विषयातील प्रकरण 2 विचार पाहणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे समांतर रेषा। समांतर रेषा म्हणजे काय? समांतर रेषा साठी 2 अटी आहेत। पहिली अट आहे की त्या दोन्ही रेषा एकाच प्रतलात असल्या पाहिजे। त्याचप्रमाणे त्या दोन्ही रेषा परस्परांना किंवा एकमेकींना न छेदणाऱ्या पाहिजे। या ठिकाणी बघा, प्रतल दाखवलं आहे, 2 रेषा दाखवल्या आहेत। समजा आपण रेषा ए आणि रेषा बी अशी यांना नाव दिली, तर ए आणि बी या रेषा या प्रतलातच आहे, एक प्रतली आहे आणि दोन्ही रेषा एकमेकांना छेदत नाही, तेव्हा या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात। परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, आकृतीसह व्याख्या लिहा समांतर रेषा किंवा समांतर रेषेची व्याख्या लिहा। तिसरा प्रकार, समांतर रेषा असण्यासाठी कोणत्या 2 अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे। समांतर रेषानंतर आपण पाहूया छेदिका किंवा 2 रेषांना तिसरी रेषा छेदते तेव्हा त्या तिसऱ्या रेषेला पहिल्या 2 रेषांची छेदिका असं म्हणतात। बरोबर, मी 2 रेषा काढल्या आहेत ए आणि बी आणि ए ही तिसरी रेषा काढली आहे। पुन्हा 2 रेषा घेतल्या आहे ए आणि बी, पुन्हा या ठिकाणी तिसरी रेषा घेतली आहे मी ए। आकृती क्रमांक ए आणि आकृती क्रमांक 2 या 2 आकृत्या आपण जर व्यवस्थित पाहिल्या तर असं लक्षात येतं की रेषा एल ही एला छेदते, बीला पण छेदते, मात्र ती एकाच बिंदू छेदते। अशा परिस्थितीमध्ये त्याला छेदिका म्हणता येणार नाही। तर अट अशी आहे, त्या दोन्ही रेषेला 2 वेगळ्या बिंदू छेदणे अपेक्षित आहे, तरच त्याला आपण छेदिका असं म्हणता येईल। तर छेदिका म्हणजे 2 भिन्न रेषांना किंवा तिसरी रेषा 2 रेषांना भिन्न बिंदू छेदते तेव्हा त्या तिसऱ्या रेषेला पहिल्या 2 रेषेची छेदिका असं म्हणतात। आता जेव्हा रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा तयार होणारे कोण याचा पण विचार करूया। या ठिकाणी मी 2 रेषा घेतल्या आहेत, समजा घेतल्या मी रेषा एम आणि रेषा एन, तर या रेषा छेदल्यामुळे या छेदन बिंदू जवळ एकूण 4 कोन तयार होतात। इथे देखील एक लक्षात ठेवू शकता तुम्ही, कधी कधी एका मार्काला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 2 रेषा परस्परांना छेदल्यामुळे किती कोन तयार होतात? आपलं उत्तर असणार 4 कोन। आणि 2 भिन्न रेषेला किंवा तिसरी रेषा छेदते, या ठिकाणी 2 भिन्न रेषा घेतल्या मी एम आणि एन आणि छेदारी रेषा समजा पी घेतली, तर एकूण 4 आणि 4 8 कोन तयार होतात। हा देखील प्रश्न एका मार्काला विचारला जाऊ शकेल। 2 भिन्न रेषेला जर छेदिका 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर किती कोन तयार होतात? तर आपलं उत्तर असणार एकूण पहिला छेदन बिंदू जवळ 4, दुसरा छेदन बिंदू जवळ 4, म्हणजे 4 आणि 4 एकूण 8 कोन तयार होतात। आता हे जे 8 कोन तयार झाले त्याला एक विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या जोडीला कोणांची नावं दिली गेली आहेत। पहिलं म्हणजे संगत कोन, दुसरं आंतर विक्रम कोन, तिसरं त्याचाच उपप्रकार बाह्य विक्रम कोन आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे आंतर कोन। आता हे आंतर संगत कोन, आंतर विक्रम कोन, बाह्य विक्रम कोन आणि आंतर कोन ओळखायचे कसं? तर त्यासाठी आपण 2 विचार घेणार आहोत। एक छेदिका, त्याला आपण नाव देऊया पी, आणि 2 रेषा आहेत त्याला आपण नाव देऊया एक्स आणि वाय।
कोणाचं वाचन सहज व्हावं म्हणून आपण त्याला एक संक्षिप्त नाव दिलं आहे, जसं ABCDPQRS. तर या ठिकाणी आपल्याला संगत कोणाच्या जोड्या पाहताना पहिली अट छेदिकेच्या डावी बाजूला आणि छेदिकेच्या उजवी बाजू आणि रेषेच्या वर आणि रेषेच्या खाली, या संकल्पना महत्वाच्या आहेत. पहिलं डावीकडे आणि वरच्या बाजूला कोण ए त्याच्याशी निगडीत कोण आहे बी, तर ही झाली संगत कोणाची पहिली जोडी कोण ए कोण बी. त्याचप्रमाणे डावीकडे मात्र आता खालच्या बाजूला ही जोडी होईल एक कोण डी आणि कोण एस. दुसरी जोडी आपण पाहतोय, आपल्या डावीकडे दोन्ही जोड्या झाल्या, आता उजवीकडे आणि वरच्या बाजूला, उजवीकडे आणि वरच्या बाजूला कोण बी आणि कोण क्यू, पुन्हा उजवीकडे आणि खालच्या बाजूला कोण सी आणि कोण आर. तर अशा पद्धतीने संगत कोणाच्या चार कोणाच्या जोड्या होतात. पुन्हा एकदा आपण उजळे बघूया, डावीकडे आणि वरच्या बाजूला ए आणि बी, डावीकडे आणि खालच्या बाजूला डी आणि एस, उजवी बाजूला वरच्या बाजूला बी आणि क्यू, आणि उजवी बाजूला आणि खालच्या बाजूला सी आणि आर. अशा संगत कोनाच्या एकूण चार जोड्या तयार होतात. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे आंतर विक्रम कोनाच्या जोड्या. सर्व अर्थ त्या नावात दडलेला आहे. आतल्या बाजूला आणि मध्य बाजूला अंतर दोन रेषेच्या आत कोणत्या आहेत डी पी सी क्यू, मात्र विक्रम म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला एक उजवीकडे तर दुसरा डावीकडे, किंवा पहिला उजवीकडे तर दुसरा डावीकडे. या अनुषंगाने जर आपण विचारात घेतला तर कोण बी हा छेदिकेच्या डावीकडे आहे, आता आपल्याला उजवीकडे बघायचा आहे, तर तो कोण होईल कोण क्यू. दुसरी जोडी आतल्या बाजूला एक उजवीकडे आहे दुसरा डावीकडे आहे, तर कोण पी आणि कोण सी, ही झाली आंतर विक्रम कोणाची जोडी. त्याच्याशी मिळती जुळती किंवा मिळता जुळता प्रकार म्हणजे बाह्य विक्रम कोण. दोन रेषेच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला खालच्या बाजूला आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला तिथे जर पाहिलं तर बाहेरची कोण आहे कोण ए कोण बी कोण एस कोण आर, हे दोन रेषेच्या बाह्य अंगास आहे म्हणजे बाह्य कोण आपण म्हणूया, आणि बाह्य प्लस व्युत्क्रम छेदिकेच्या विरुद्ध बाजूला बाहेरचा ए घेतला डावीकडे आहे तर उजव्या बाजूला असणार कोण आर, छेदिकेच्या उजवीकडे घेतला तर दुसरा आहे बाहेरच्या भागात कोण एस, एस लिहिला गेलाय त्याच्यामध्ये कोण होणार बी, याला म्हणतात बाह्य व्युत्क्रम कोणाची जोडी. आणि आता पुढचा प्रकार आहे आंतर कोणाच्या जोड्या. तर या ठिकाणी एक शब्द टाकावा लागतो छेदिकेच्या एकाच बाजूला असलेले, इथे देखील आंतर आहेत पण वृद्ध बाजूला आहेत, या ठिकाणी आंतर आहेत पण एकाच बाजूला, म्हणजे आंतर कोण मागच्या प्रमाणेच कोण डी कोण सी कोण पी कोण क्यू हे आपले चार आंतर कोण आहेत, मात्र आता छेदिकाच्या एकाच बाजूला, छेदिकाच्या एकाच बाजूला असणार कोण डी आणि कोण पी. त्याचप्रमाणे डी आणि पी जसं डावीकडे आहे त्याप्रमाणे उजवीकडे असणार कोण सी आणि कोण क्यू. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कोणाच्या जोड्या पाहिल्यात. पहिले आहे संगत कोण, नंतर आहे आंतर विक्रम कोण, तिसरा आहे बाह्य विक्रम कोण, आणि चौथा आहे छेदिकाच्या एकाच अंगाला असलेले आंतरकोन. तर या प्रकारामध्ये घटक चाचणी असो
किंवा सामायिक परीक्षा असो यावर हमखास प्रश्न येतोय याची उजळणी करणे महत्वाचे आहे. आपण यासाठी एक उदाहरण घेणार आहोत, संगत कोण, आंतरविक्रम कोण, बाह्य विक्रम कोण आणि छेदिकेच्या एकाच बाजूला असलेले अंतर्कोणाच्या जोड्याचा. सर्वासाठी आपण इथे एक प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी मी दोन रेषा घेतल्या आहेत, रेषा एन आणि रेषा एन, आणि या दोन रेषाची छेदिका आहे रेषा ओ, आणि या छेदन बिंदू जवळ तयार होणार आहे कोण, ए बी एम कोण एन कोण वाय कोण एक्स कोण क्यू कोण पी. आपण आता बघूया मागच्या प्रमाणे, डावीकडे वरच्या अंगाला कोण ए आणि कोण ए, डावीकडे छेदिकेच्या खालच्या बाजूला रेषेच्या खालच्या बाजूला कोण बी आणि कोण ए, छेदिकेच्या उजवी बाजूला आणि वरच्या बाजूला कोण पी कोण एक्स, छेदिकेच्या उजव्या बाजूला आणि रेषेच्या खालच्या बाजूला कोण क्यू आणि कोण वाय. या झाल्या संगत कोणाच्या चार जोड्या. इथे वळूया आता आंतर विक्रम कोणाच्या जोड्या. दोन्ही रेषेच्या आत मात्र छेदिकेच्या विरुद्ध बाजूला दोन रेषेच्या आत आहेत कोण, कोण बी कोण एम कोण क्यू आणि कोण एक्स. आता आत आणि विरुद्ध बाजूला जर आपण कोण बी विचारात घेतला, बी हा छेदिकेच्या डावीकडे आहे, आपल्याला उजवीकडे बघायचं आणि आतला कोण बघायचा आहे तो कोण होईल एक्स. दुसरी जोडी आहे आतल्या बाजूला छेदिकेच्या उजव्या बाजूला तो बी कोण आहे क्यू आणि विरुद्ध बाजूला आहे कोण एफ. पुढचा प्रकार आहे बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या. बाहेरचे कोणते कोण आहेत, कोण ए कोण पी कोण एन कोण वाय. आता विरुद्ध अंगाला छेदिकेच्या डाव्या बाजूला आणि छेदिकेच्या उजव्या बाजूला कोण ए आणि कोण वाय दुसरी जोडी आहे, कोण पी आणि कोण ए. पुढचा प्रकार छेदिकेच्या एकाच बाजूला असलेल्या आंतरकोनाच्या जोड्या. आत आतल्या बाजूला कोण आहे, कोण बी कोण ए कोण क्यू कोण एक्स, मात्र छेदिकेच्या एकाच बाजूला म्हणजे कोण बी आणि कोण ए. कोण बी आणि पुढचा कोण आहे ए दुसरी जोडी आहे, कोण क्यू व कोण एक्स. परीक्षेमध्ये आकृतीवरून आपल्याला जोड्या शोधायला जाऊ शकतात. अशा पद्धतीने ब्लॉक दिले जातील आणि ते ब्लॉक पूर्ण करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतः आकृती काढून स्वतः नावं देऊन या प्रकारच्या जोड्या लिहिण्याचा सराव केला पाहिजे. आता बघूया गुणधर्म. रेषा आणि तयार झालेले कोण या कोणाचे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपल्याला पाहायचे आहेत. जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा छेदन बिंदू जवळ एकूण चार कोण तयार होतात, त्यापैकी कोण ए आणि कोण सी यांना एकमेकाचे विरुद्ध कोण म्हणतात. तर दुसरी जोडी आहे कोण बी आणि कोण डी
याला देखील एकमेकाच्या विरुद्ध जोड्या असं म्हणतात, विरुद्ध कोण असं म्हणतात. आणि लक्षात ठेवा, दोन रेषांना छेदिकेने छेदले असता विरुद्ध कोण हे नेहमी मापाने समान असतात हे आपण पहिल्याच प्रकरणामध्ये पाहिलं आहे. दुसरा गुणधर्म आहे दोन कोणाची असामायिक भुजांमुळे जर रेषा तयार होत असेल आणि एक भुजा सामायिक असेल तर तयार होणाऱ्या कोणाला आपण रेषीय जोडीतील कोण म्हणतात. आणि त्याची जर माप आपण ए आणि बी मानली तर ए आणि बी ची मापाची बेरीज ही 180 असते. याच्या पुढे भूमितीमध्ये अनेक सिद्धांत सोडवताना किंवा गणित सोडवताना हे जे गुणधर्म आहेत रेषेविषयी, रेषेच्या कोणाविषयी, हे आपल्याला माहीत असणे खूप महत्वाचं आहे. दोन रेषाला छेदिकेने छेदले असता या समांतर आहेत नाहीत माहीत नाही, फक्त दोन रेषा आहेत. परंतु संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल तर उर्वरित तिन्ही जोड्या एकरूप असतात. जर आपण नावं दिली तर दोन दोन तीन तीन चार चार. तर गुणधर्म आपण असा पाहिला की कोणत्याही दोन रेषाला छेदिकेने छेदले असता एकूण चार जोडीपैकी एक जोडी एकरूप असेल तर संगत कोणाच्या उर्वरित तिन्ही जोड्या एकरूप असतात. या ठिकाणी दुसऱ्या दोन रेषा काढल्या आहेत आणि याची छेदिका आहे. बाह्य व्युत्क्रम कोण असो किंवा आंतर व्युत्क्रम कोण असो, व्युत्क्रम कोणा आंतर व्युत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर दुसरी जोडी एकरूप असते. आणि शेवटच कोणत्याही दोन रेषाला छेदिकेने छेदले असता छेदिकाच्या एकाच बाजूला असलेल्या आंतरकोनाची बेरीज 180 असेल किंवा पूरक असेल तर उर्वरित जोडी देखील एकमेकाची पूरक असते. हे झाले रेषा आणि त्या होणारे कोण याच्याविषयी असलेले पाच गुणधर्म. आपण एक थोडक्यात बघूया. पहिलं, दोन रेषा एकमेकींना छेदल्यामुळे तयार होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात. दोन, रेषीय जोडीतील कोण परस्पराचे पूरक असतात म्हणजे त्या दोन कोणाचा मापांची बेरीज 180 असते. तिसरा गुणधर्म आहे, कोणत्याही दोन रेषेला छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या होणाऱ्या चार जोड्यापैकी एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या तिन्ही जोड्या एकरूप असतात. पुढचा गुणधर्म आहे, कोणत्याही दोन रेषेला छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरव्युत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर दुसरी जोडीही एकरूप असेल. आणि शेवटचा गुणधर्म, दोन रेषेला छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूला असलेल्या आंतरकोनाची जोडी जर पूरक असेल तर दुसरी देखील जोडी पूरक असते.